बघा, त्याची सुरुवातच नागपूरमध्ये होणार आहे. जवळपास 6 सभा राहुलजी आणि प्रियंकाजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणार आहे. आणि कर्नाटकाच्या निवडणुकानंतर मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये या सभांचं आयोजन केलं जाणार आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या पक्षाची भूमिका वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचे अधिकार आहेत. महाविकास आघाडीमध्ये असं कुठलंही ॲग्रीमेंट नाही आहे. ओके नानाभाऊ, आता महाविकास आघाडीची एक मोठी सभा 16 तारखेला होणार असे आणि राहुलजी आणि प्रियंका गांधींच्या सभेचा एक सुतोवाच आपण केला आहे, काय दोन्ही यांच्या बद्दलची माहिती आहे? राहुलजी प्रियंकाजी यांची सभा नागपुरात होणार आहे का महाराष्ट्रात? बघा, त्याची सुरुवातच नागपूरमध्ये होणार आहे. जवळपास 6 सभा राहुलजी आणि प्रियंकाजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणार आहे आणि त्याची तयारी चालू आहे. 10 तारखेला प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक ठाण्यामध्ये आम्ही आयोजित केलेली आहे. त्याच्यावर या ठिकाणी सगळी चर्चा केली जाईल आणि या सभा मोठ्या प्रमाणात कशा करता येतील त्याचं एक नियोजन तयार करून आमच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात येईल. या सभामध्ये इतर महाविकास आघाडीचे जे इतर पक्षाचे मोठे नेते ते पण मंच साजरा करतील की फक्त काँग्रेसची राहील? आणि हे कुठल्या 6 सभा कुठल्या कालावधीत होतील, म्हणजे एप्रिलपासून सुरू? बघा, आता ही पहिली सभा तर या महिन्यात होण्याची शक्यता आहे. मग कर्नाटकच्या निवडणुका आहेत आणि कर्नाटकाच्या निवडणुकानंतर मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये या सभांचं आयोजन केलं जाणार आहे आणि केंद्रीय नेतृत्व जे काही सूचना देतील, जे आमचे महाराष्ट्रातले सहकारी पक्ष आहेत त्यांनाही ते निमंत्रण द्यायला सांगतील तर आम्ही निमंत्रण देऊ. दोन सभा कवर आहे सर, एक सभा 16 तारखेला महाविकास आघाडीची होत असताना, मग असा प्रयत्न का केला नाही की महाविकास आघाडीच्या सभेमध्येच मोठे नेते येतील, राहुल गांधी, प्रियंका गांधी त्या सभेत? मला मूळ मुद्दा एक नाही, एक महाविकास आघाडीची मीटिंग आहे, काँग्रेस पक्षाची वेगळी राहणार. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या पक्षाची भूमिका वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचे अधिकार आहेत. महाविकास आघाडीमध्ये असं कुठलंही ॲग्रीमेंट नाही आहे की आम्ही त्या ठिकाणी, जसं भाजपच्या बॅनरवर आता एकनाथ शिंदेचा फोटो पाहायला मिळतात, कमळाचं चिन्ह लागलं राहतं, तसं आमचं फोटो तुम्हाला पाहायला मिळणार, हा फरक आहे. सावरकर प्रश्नावरती पुन्हा एकदा एक वाद असा झालेला आहे.